हॅलो एवरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला PICT 25 MCQs एक्सप्लेन करणार आहे. स्टार्ट करूया. फर्स्ट, हु इज द फादर ऑफ सी लँग्वेज? याचं आन्सर आहे डेनिस रिची. सेकंड, सी लँग्वेज डेव्हलप्ड ॲट ET अँड T's Bell लॅबोरेटरीज ऑफ USA इन 1972. ज्या क्वेश्चनमध्ये इयर येतात ते क्वेश्चन्स तुम्ही बाय हार्ट केले पाहिजे, कारण की जेव्हा इयर हे ऑप्शनमध्ये असतात तेव्हा कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे असे क्वेश्चन्स नीट प्रिपेअर करायचे. थर्ड क्वेश्चन, फॉर 16-बिट कंपायलर अलॉएबल रेंज फॉर इंटीजर कॉन्स्टंट्स इज. हा पण क्वेश्चन असा आहे जो कधीच चेंज नाही होणार आहे आणि त्याची व्हॅल्यू फिक्स राहणार आहे, त्यामुळे असे क्वेश्चन्स पाठ करून ठेवायचे. त्याचा ऑप्शन आहे सी, -327682327. फोर्थ क्वेश्चन, सी प्रोग्राम्स आर कन्व्हर्टेड इन टू मशीन लँग्वेज विथ द हेल्प ऑफ. ऑप्शन ए, एन एडिटर, बी अ कंपायलर, सी अन ऑपरेटिंग सिस्टीम, डी नन ऑफ द. आता एडिटरमध्ये कोणताच कोड कन्व्हर्ट होत नाही, तिथे आपण फक्त कोड लिहितो, त्यामुळे ते ऑप्शन येणार नाही. ऑप्शन बी, कंपायलर. कंपायलरची डेफिनेशन काय आहे की तो हाय लेवल लँग्वेजला मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करतो, त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे कंपायलर. फिफ्थ क्वेश्चन, अ सी व्हेरिएबल कॅनॉट स्टार्ट विथ. तर सी व्हेरिएबल डिक्लेरेशनचे काही रूल्स आहेत ते तुम्हाला माहितीच असतील, तर त्याप्रमाणे तुम्हाला इथे ऑप्शन सिलेक्ट करायचे. तर सी व्हेरिएबल डिक्लेअर करताना आपण काही रूल्स फॉलो करतो, की जसं नंबरनी स्टार्टिंग नाही होऊ शकत किंवा स्पेशल सिम्बॉल आपण यूज नाही करू शकत स्टार्टिंगला, तर तेच इथे आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेले आहेत त्यांनी. तर ऑप्शन ए जे आहे ते तर होतं, म्हणजे अल्फाबेटने आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. त्यानंतर ए नंबर, म्हणजे स्टार्टिंग नंबरने करू नाही शकत आपण व्हेरिएबल डिक्लेरेशनची, त्यामुळे हे ऑप्शन नाही आहे. आणि स्पेशल सिम्बॉल अदर दॅन अंडरस्कोर, म्हणजे कोणता स्पेशल सिम्बॉल आपण यूज नाही करू शकत अंडरस्कोर सोडून फॉर व्हेरिएबल डिक्लेरेशन, तर त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन डी, बोथ बी अँड सी. सिक्स्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अलाउड इन अ सी अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन. ऑप्शन ए, स्क्वेअर ब्रॅकेट्स. स्क्वेअर ब्रॅकेट्स आपण कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला ॲरे डिक्लेअर करायचा असतो. त्यानंतर आहे कर्ली ब्रेसेस, ते आपण कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला फंक्शन ओपन आणि क्लोज करायचं असतं, किंवा जेव्हा आपण ॲरे डिक्लेअर करतो आणि आपल्याला ॲरेमध्ये व्हॅल्यूज पास करायच्या असतात तेव्हा आपण कर्ली ब्रॅकेट्स यूज करतो. त्यानंतर आहे पॅरेंथेसिस, म्हणजेच राऊंड ब्रॅकेट. हे आपण अरिथमॅटिक फंक्शनसाठी यूज करू शकतो, त्यामुळे याचा ऑप्शन आहे सी. विच ऑफ द फॉलोइंग शोज द करेक्ट हायरार्की ऑफ अरिथमॅटिक ऑपरेशन्स इन सी. आपण जसं मॅथ्समध्ये फॉलो करतो की मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन आणि ॲडिशन, किंवा ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, त्यांना प्रायोरिटीज असतात डिसाईड केलेल्या, तसं सीमध्ये सुद्धा आहे की मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला हाय प्रायोरिटी असते, त्यानंतर ॲडिशन आणि सबट्रॅक्शनला. तर इथे ऑप्शन्स कसे दिलेले आहेत? डिव्हिजन प्लस मल्टिप्लिकेशन मायनस, ही प्रायोरिटी सिक्वेन्समध्ये नाही आहे बरोबर, त्यामुळे हे ऑप्शन नाही आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, ॲडिशन, हे पण ऑप्शन नाही येणार. सी ऑप्शन आहे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, प्लस आणि मायनस. तर हे ऑप्शन करेक्ट आहे, कारण की ह्याची प्रायोरिटी लेवल दिलेली ती बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन आहे सी. एट क्वेश्चन, व्हॉट इज एन ॲरे? एन ॲरे इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स दॅट आर ऑफ डिसिमिलर डेटा टाईप. हे तर ऑप्शन असूच शकत नाही, कारण आपल्याला ॲरेची डेफिनेशन माहिती आहे की ॲरे इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स दॅट आर ऑफ सेम डेटा टाईप, त्यामुळे इथे क्लिअरली आपण ऑप्शन बी सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आहे नाइन्थ क्वेश्चन, व्हॉट इज द वे टू इनिशियलायझेशन ॲरे? तर ह्यात आपल्याला माहिती आहे की ॲरे डिक्लेरेशन कसा करतात, त्याच्यासाठी काही स्पेसिफिक सिंटॅक्स दिलेला असतो जो आपण इथे फॉलो करू. इंटीजर नम, स्क्वेअर ब्रॅकेट आणि सिक्स, ह्यात साईज दिलेली आहे सिक्स, त्यामुळे आपण ह्यात सिक्स सहा व्हेरिएबल्स, म्हणजे सहा एलिमेंट्स आपण ॲरेमध्ये फिल करू शकू, आणि हे डिक्लेरेशन पण बरोबर आहे, त्यामुळे याचा ऑप्शन आहे सी, सॉरी ए. टेंथ क्वेश्चन, अँड ॲरे एलिमेंट आर ऑलवेज स्टोर्ड इन डॅश डॅश मेमरी लोकेशन. आता ॲरे एलिमेंट हे सिक्वेन्शियल मॅनरमध्ये आपण स्टोअर करतो, म्हणजे लागोपाठ आपण ते स्टोअर करतो, वन नंतर टू, टू नंतर थ्री, अशा पॅटर्नमध्ये.
रैंडमली अपन ते स्टोर नहीं करत, त्यामुळे याचा ऑप्शन आहे ए. क्वेश्चन नंबर 11, व्हॉट इज द राइट वे टू एक्सेस वैल्यू ऑफ स्ट्रक्चर व्हेरिएबल बुक प्राइस एंड पेज. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत प्रिंट एफ डबल कोट्समध्ये परसेंटी परसेंटी, त्यानंतर कॉमा, बुक डॉट प्राइस, बुक डॉट पेज. आणि उरलेल्या तिन्ही ऑप्शन्समध्ये परसेंटी यूज नाही केलेलं, त्यामुळे इथे क्लिअरली आपल्याला दिसू शकतं की ऑप्शन एच करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 12th क्वेश्चन, पी एरर फंक्शन यूज टू वर्क सेम ॲज प्रिंट एफ प्रिंट्स द एरर मेसेज स्पेसिफाईड बाय द कंपायलर प्रिंट्स द गार्बेज व्हॅल्यू असाइंड बाय द कंपायलर नन ऑफ द अबव. आता या फंक्शनमध्ये आपल्याला क्लिअरली दिसू शकतं की इथे एरर हा शब्द आलेला आहे, त्यामुळे याचा ऑप्शन असणार आहे बी. बिटवाईज ऑपरेटर कॅन ऑपरेट अपॉन डबल अँड कॅर्स फ्लोट्स अँड डबल्स इंट्स अँड फ्लोट्स इंट्स अँड कॅर. आपल्याला माहिती आहे की बिटवाईज ऑपरेटर हे बीट बाय बीट शिफ्टिंग करतात किंवा त्यावर ऑपरेट करतात, त्यामुळे ते फक्त इंटीजर आणि कॅरेक्टर्स या दोनच डेटा टाईपवर वर्क करू शकतात. व्हॉट इज सी टोकन्स द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट्स ऑफ सी प्रोग्राम द बेसिक एलिमेंट रिकॉग्नाइज बाय द कंपायलर द लार्जेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट्स ऑफ प्रोग्राम. आणि डी ऑप्शन आहे ए अँड बी बोथ. तर टोकनची डेफिनेशन काय आहे, द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट्स ऑफ सी प्रोग्राम म्हणजे जो छोट्यातला छोटा पार्ट असतो कोणत्याही सी प्रोग्राममधला त्याला आपण टोकन म्हणतो. आणि जेव्हा कंपायलर प्रोग्राम कंपाईल करतो तर तेव्हा टोकन ही अशी गोष्ट असते जी तो सर्वात पहिले रेकॉग्नाइज करतो, त्यामुळे याचा ऑप्शन आहे डी ए अँड बी बोथ. व्हॉट इज कीवर्ड्स कीवर्ड्स हॅव सम प्री डिफाईन्ड मिनिंग्स अँड दीज मिनिंग्स कॅन बी चेंज्ड. हे ऑप्शन असू शकत नाही, कारण की कोणत्याही लँग्वेजमधले जे कीवर्ड्स असतात त्याची डेफिनेशन म्हणजे त्याचा यूज काय आहे ते फिक्स असतं, त्यामुळे ते आपण चेंज करू शकत नाही, त्याच्यामुळे ए ऑप्शन नाही. ऑप्शन बी कीवर्ड्स हॅव सेम सॉरी सम अननोन मिनिंग्स अँड दीज मिनिंग्स कॅनॉट बी चेंज. कीवर्ड्सला अननोन मिनिंग नसतात, त्याचे मिनिंग्स फिक्स असतात, त्यामुळे हे पण ऑप्शन नाही आहे. कीवर्ड्स हॅव सम प्री डिफाईन्ड मिनिंग्स अँड दीज मिनिंग्स कॅनॉट बी चेंज्ड, तर हे ऑप्शन आहे करेक्ट. 16th क्वेश्चन, व्हॉट इज कॉन्स्टंट कॉन्स्टंट्स हॅव फिक्स्ड व्हॅल्यूज दॅट डू नॉट चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. ऑप्शन बी कॉन्स्टंट हॅव फिक्स्ड व्हॅल्यूज दॅट चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. कॉन्स्टंट्स हॅव अननोन व्हॅल्यूज दॅट मे बी चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ अ प्रोग्राम. आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबव. इथे क्लिअरली आपण बघू शकतो की कॉन्स्टंट काय असतात, की एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम जेव्हा होतं तेव्हा त्याची व्हॅल्यू चेंज नाही होत, त्याच्यामुळे याचं ऑप्शन आहे ए. विच इज द राईट वे टू डिक्लेअर कॉन्स्टंट इन सी. ऑप्शन ए आहे इंट कॉन्स्टंट वायर इक्वल टू 10. आता हे ऑप्शन नाही आहे, कारण की आपण जेव्हा कॉन्स्टंट डिक्लेअर करतो तेव्हा कॉन्स्टंट हे कीवर्ड नाही यूज करत, तर कॉन्स्ट हे कीवर्ड आपण कॉन्स्टंट डिक्लेरेशनसाठी वापरतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण अशा क्वेश्चन्समध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर ऑप्शन बी आहे इंट कॉन्स्टंट व्हेरिएबल 10, हे ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर कॉन्स इंटीजर वॅर इक्वल टू 10, हे पण ऑप्शन करेक्ट आहे, त्यामुळे याचं आन्सर आहे बी अँड सी बोथ, ऑप्शन डी. विच ऑपरेटर्स आर नोन ॲज टर्नरी ऑपरेटर. तर इथे आपण बघू शकतो की इथे दोन ऑपरेटर्स दिलेले आहेत, जे स्कोप रिझोल्युशन आणि क्वेश्चन मार्क, त्यानंतर आहे क्वेश्चन मार्क आणि कोलन, आणि परत आहे क्वेश्चन मार्क आणि स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, आणि डी आहे नन ऑफ द अबव. तर आपल्याला माहिती आहे की कंडिशनल ऑपरेटर्स जे असतात ते आपण यूज करू शकतो. तर इथे क्वेश्चन मार्क आणि कोलन जे ऑप्शन आहे ते आपण सिलेक्ट करणार आहोत, कारण की ते तीन व्हेरिएबल्सला चेक करेल, म्हणजेच तीन व्हेरिएबल्सवर ते ऑपरेट होईल, म्हणून ते आहे टर्नरी ऑपरेटर. त्यानंतर 19th क्वेश्चन, इन स्विच स्टेटमेंट इच केस इन्स्टंट व्हॅल्यू मस्ट बी. आता हे तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, माहीत नाही मला, पण स्विच स्टेटमेंट जेव्हा आपण डिक्लेअर करतो तर तेव्हा त्यात प्रत्येक केसची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असावी लागते, व्हेरिएबल नसते. म्हणजे केस वन
In switch statement, each case instant value must be option A constant, option B variable, option C special symbol, option D none of the above. तर तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण स्विच स्टेटमेंट डिक्लेअर करतो तर तेव्हा प्रत्येक केसमध्ये आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू टाकतो, व्हेरिएबल व्हॅल्यू टाकू शकत नाही आणि स्पेशल सिम्बॉल पण आपण स्विच केसमध्ये यूज करू शकत नाही. त्यानंतर आहे 20th क्वेश्चन, व्हॉट इज द वर्क ऑफ ब्रेक कीपर? ऑप्शन ए हॉल्ट एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्रॅम, बी रिस्टार्ट एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्रॅम, सी एक्झिट फ्रॉम द लूप ऑर स्विच स्टेटमेंट, डी नन ऑफ द अबव. तुम्हाला ब्रेक स्टेटमेंटचं इम्पॉर्टन्स माहिती असेल की जेव्हा आपल्याला लूप एक्झिट करायची असते तेव्हा आपण ब्रेक कीवर्ड यूज करतो. आता इथे ऑप्शन एमध्ये आहे हॉल्ट एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम, हे तर ऑप्शन नाही राहू शकत कारण की ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम हॉल्ट नाही करत म्हणजे थांबवत नाही. आणि ऑप्शन बी आहे रिस्टार्ट एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. आता ब्रेक कीवर्ड आहे त्याच्यामुळे रिस्टार्ट हे फंक्शन तर कुठे येणार नाही, त्याच्यामुळे ऑप्शन बी पण नाही आहे, त्यामुळे याचं ऑप्शन आहे सी. क्वेश्चन नंबर 21, व्हॉट इज फंक्शन? ऑप्शन ए फंक्शन इज ब्लॉक ऑफ स्टेटमेंट दॅट परफॉर्म सम स्पेसिफिक टास्क, ऑप्शन बी फंक्शन इज फंडामेंटल मॉड्युलर युनिट, अ फंक्शन इज युजुअली डिझाईन टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क, ऑप्शन सी फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म्स अ स्पेसिफिक टास्क, इट हॅज अ नेम अँड इट इज रियुजेबल. आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबव. तर फंक्शनचे हे सगळे फीचर्स आहेत त्यामुळे याचं ऑप्शन आहे ऑप्शन डी. 22, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ट्रू? विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू? ऑप्शन ए द बॉडी ऑफ अ व्हाइल लूप इज एक्झिक्युटेड ॲट लीस्ट वन्स, ऑप्शन बी द बॉडी ऑफ टू व्हाइल लूप इज एक्झिक्युटेड ॲट लीस्ट वन्स, द बॉडी ऑफ डू व्हाइल लूप इज एक्झिक्युटेड झिरो ऑर मोर टाइम्स, अ फॉर लूप कॅन नेवर बी यूज इन प्लेस ऑफ अ व्हाइल लूप. तर 22 क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन बी, कारण की उरलेले 3 जे सेंटेन्सेस आहेत ते फॉल्स आहेत आणि फक्त ऑप्शन बीचं सेंटेन्स जे आहे ते ट्रू आहे. 23 क्वेश्चन, बायनरी ट्री विथ 27 नोड्स हॅज डॅश डॅश नल ब्रँचेस, याचं आन्सर आहे नन ऑफ द अपव, कारण की उरलेले 3 जे ऑप्शन्स आहेत ते चुकीचे आहेत आणि जे आपल्याला ऑप्शन लागणार आहे ते ऑप्शन्समध्ये दिलेले नाही आहे. 24th क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर? ऑप्शन ए ॲरे, ऑप्शन बी बायनरी ट्री, ऑप्शन सी क्यू आणि ऑप्शन डी आहे स्टॅक. तर तुम्हाला माहितीच असेल की लिनियर डेटा स्ट्रक्चर कोणते कोणते आहेत, ॲरे, बायनरी ट्री, क्यू आणि स्टॅक. सॉरी, ॲरे, स्टॅक आणि क्यू हे लिनियर डेटा स्ट्रक्चर्स आहेत आणि ट्री, ग्राफ हे जे आहेत ते नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स आहेत, त्यामुळे याचं ऑप्शन आहे बायनरी ट्री कारण इट इज नॉट अ लिनियर डेटा स्ट्रक्चर. 25th क्वेश्चन, रिकर्सिव फंक्शन्स आर एक्झिक्युटेड इन अ फर्स्ट इन फर्स्ट ऑर्डर, सॉरी फर्स्ट इन फर्स्ट आउट ऑर्डर, सेकंड लोड बॅलन्सिंग, सी पॅरलल फॅशन अँड लास्ट इन फर्स्ट आउट. तर याचं ऑप्शन आहे लास्ट इन फर्स्ट आउट. उरलेले 25 MCQs जे आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. थँक्यू.